या लेक्चर सिरीज मध्ये आज आपण परत काही इडियम्स वरती आणि फ्रेजेस वरती डिस्कशन करणार आहोत काही बघणार आहोत आणि ह्याच इडियम्स प्रीवियस इयर्स ला आलेल्या आहेत आणि याच्यातील बऱ्याचशा इडियम्स ज्या आहेत त्या येणाऱ्या एक्झाम्स मध्ये येण्याची फार शक्यता आहे महत्वा महत्वाच्या इडियम्स आणि फ्रेजेस आहेत त्याच इडियम्स आणि फ्रेजेस मी इथे घेतलेल्या आहेत चला तर आपण सुरुवात करूया आपल्या या लेक्चर्सला याच्यामध्ये पहिली जी इडियम इथं दिलेली आहे ती म्हणते ऑल आईज ऑल आईज चा अर्थ काय होते टू वॉच इगरली ऑर टू वॉच केअरफुली एखादी गोष्ट लक्षपूर्वक पाहणे एखाद्या गोष्टीकडे लक्ष देऊन बघणे म्हणजेच ऑल आईज असा त्याचा अर्थ होतो जसा ऑल आईज होतो ना तसाच ऑल इयर्स सुद्धा होतो दोन आहेत बघा याच्यामध्ये जसं ऑल आईज हा एक शब्द प्रयोग आहे ऑल आईज म्हणजे काय टू वॉच इगरली तसाच एक शब्द प्रयोग केला जातो तो म्हणजे ऑल इयर्स आणि ऑल इयर्सचा अर्थ काय होतो तर ऑल इयरचा अर्थ होतो लक्षपूर्वक ऐकणे ऑल इयर्स म्हणजे काय लक्षपूर्वक ऐकणे नाव यू आर ऑल आईज अँड ऑल इयर्स विद मी राईट नाव यू आर वॉचिंग दिस लेक्चर विथ ऑल आईज अँड विथ ऑल इयर्स म्हणजे तुम्ही हे लेक्चर लक्षपूर्वक पाहताय त्याचबरोबर लक्षपूर्वक ऐकताय सुद्धा हा त्याचा अर्थ होतोय एवढं लक्षात घ्यायचं आहे ऑल आईज आणि ऑल इयर्स मीन्स टू लिसन केअरफुली टू लिसन केअरफुली म्हणजे लक्ष देऊन ऐकणे याचा अर्थच काय तर ऑल इयर्स नेक्स्ट वन जे आहे इन व्हिल अँड इन विल वू चा अर्थ काय होते एखादा व्यक्ती ज्या वेळेला आपल्या सुखा दुखात सुखात दुखात सोबतीला असतो सुख असलं तरी सोबतीला आहे दुःख असलं तरी सोबतीला आहे अशा वेळेला अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये उभे राहणे म्हणजेच काय इन विल अँड वू इन prosperity and adversity loyalty regardless of circumstances whether they are favorable means will or unfavorable manjes u लक्षात लक्षात घ्यायचं आहे सुख के सब साथी दुख मे ना कोई सुख मे और दुख मे जो साथी होता है त्याला आपण म्हणू शकतो त्या माणसाच्या बाबतीत आपण वापरू शकतो की माय फ्रेंड इज ऑलवेज विथ मी इन माय ऑल विल अँड हू माझा सर्व सुखा दुःखात माझ्या सर्व सुखा दुखात माझा मित्र जो आहे तो माझ्या सोबत असतो इन विल अँड हू इन विल अँड व माझा मित्र माय फ्रेंड इज ऑलवेज विथ मी इन ऑल माय विल अँड ओ माझ्या सर्व सुखात आणि दुखात माझा मित्र माझ्या सोबतीला असतो असं आपण म्हणू शकतो लक्षात घ्यायचं आहे ह्या इडियम्स ज्या आहेत ह्या तुम्हाला याच्या आधीच्या एक्झाम मध्ये एस एस सी एल सी एच एस एल एस या एक्झामला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामला बरेचदा विचारलेल्या आहेत आणि याच्यावरती एम पी एस सी सुद्धा प्रश्न विचारत असते एवढं लक्षात घ्यायचं आहे आणि या लेटेस्टच्या सर्वात ज्या सर्व इडियम्स आणि फ्रेजेस आहेत चला बोलूया नेक्स्ट याच्यावरती आपल्या आता जे नेक्स्ट आहे नेक्स्ट स्लाइड याच्यावरती दिलेला आहे अग अ ग्रीन हॉर्न अ ग्रीन हॉर्न मीन्स वॉट अ ग्रीन हॉर्न मीन्स अ पर्सन हु डज नॉट हॅव एक्सपिरियन्स ज्याला अनुभव नसतो ना अन अनुभवी जो व्यक्ती असतो त्याला म्हणतात अ ग्रीन हॉर्न ज्याला अनुभव नाही असा अन अनुभवी अन अनुभवी अनुभवी, अनुभवी, अनुभवी म्हणजेच काय अन अनुभवी म्हणजे ज्याला एक्सपिरियन्स नाही इनएक्सपिरियन्स पर्सन मग कुठं वापरू शकता कसं वापरू शकता बघा आपण म्हणू शकतो मी इंटरव्ह्यूला गेलो पण मी ग्रीन हॉर्न होतो म्हणून मला ना सिलेक्ट नाही केलं आणि माझा मित्र जो आहे ना ही ही हॅड एक्सपिरियन्स देअर फोर ही वॉज सिलेक्टेड फॉर फॉर दॅट पोस्ट बट आय वॉज नॉट सिलेक्टेड वाय बिकॉज आय एम अ ग्रीन हॉर्न मीन्स आय एम अॅन इन एक्सपिरियन्स फेलो ऑर पर्सन मी कसा आहे इनएक्सपिरियन्स आहे असा त्याचा अर्थ होतो तू ग्रीन हॉर्नाइज करे परीक्षेसाठी म्हणजे अनुनुभव दि दिले का नाही मी परीक्षा पहिल्यांदाच देतो रे आय एम ग्रीन हॉर्न म्हणजे मला अनुभव नाही असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर दिलेला बॅग अँड बॅगेज बॅग अँड बॅगेज म्हणजे विथ ऑल वन्स पोझेशन किंवा विथ ऑल वन्स बिलॉंगिंग आपलं सर्व सामान घेऊन आपलं सर्व सामान हा मी ना माझं गाव सोडलंय बॅग अँड बॅगेज पुण्याला आलोय म्हणजे माझं सर्व जे काही मला लागते ते सर्व घेऊन मिळालेलं आहे हा बॅग अँड बॅगेज घेऊन ती पळून गेली म्हणजे तिथं सर्व सामान घेऊन बिलॉंगिंग घेऊन पजेशन घेऊन ती पळून गेले बरोबर बॅग अँड बॅगेज आपल्याला दिल्लीला जायचं आहे आणि आपल्याला आपली कामं करायची आहेत बॅग अँड बॅगेज काय आहे बॅग अँड बॅगेज लक्षात ठेवायचं आहे बॅग अँड बॅगेज मीन्स विथ ऑल वन्स पजेशन म्हणजे काय सर्व सामान आपल्या सर्व सामानासहित आपल्या सर्व गरजेच्या सामानासहित असा त्याचा अर्थ होतो बॅग अँड बॅगेज लक्षात घ्यायचा अशा प्रकारे वापरत चला ग्रीन हॉर्न झाला बॅग अँड बॅगेज झाला याच्यावरती मी प्रश्न सुद्धा तुम्हाला देणार आहे याचे प्रिव्हियस इयर्सला कसे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाचा सुद्धा अनालिसिस आपण आपल्या चॅनलला घेणार आहोत चला बोलूया आपल्या नेक्स्ट ईडीएम कडे नेक्स्ट ईडीएम काय आहे ते बघूया तर नेक्स्ट ईडीएम आहे इन हाय स्पिरिट इन हाय स्पिरिट म्हणजे होत टू बी एक्स्ट्रीमली हॅपी अँड एक्साइटेड ही डिड हिज वर्क इन हाय स्पिरिट म्हणजे काय त्यानं त्याचं काम कसं केलेलं आहे उत्साहात केलेलं आहे फार उत्साहाने फार आनंदाने त्याचं काम केलेलं आहे बघ तिच्याकडे ती कोणतेही काम असू दे शी ऑलवेज परफॉर्म इट इन हाय स्पिरिट म्हणजे आनंदानं करते उत्साहनं करते असा त्याचा अर्थ होतो मी अभ्यासाला बसलो ना मी अभ्यास कसा करतो इन हाय स्पिरिट करतो इन स्पिरिट करतोय म्हणजे कसा करतो उत्साहानं करतो आनंदानं करतो असा त्याचा अर्थ होतो हा मी बघितलंय ना मी 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 बघितलंय माझे वडील माझ्याशी ज्या वेळेला चर्चा करतात इन हाय स्पिरिट करता, करतात उत्साहानं करतात आनंदानं करतात मी माझ्या मित्रांमध्ये असतो माझे मित्र माझ्याशी गप्पा मारतात इन हाय स्पिरिट गप्पा करतात म्हणजेच काय एक खूप आनंदानं आणि खूप उत्साहानं माझ्यासाठी माझ्यासोबत काय करतात ते बोलतात चर्चा करतात असा त्याचा अर्थ होतो मग हा इन हाय स्पिरिट इन हाय स्पिरिट तुम्ही कुठं वापरू शकता कुठेही वापरू शकता कुठेही वापरू शकता काल मी भाषण ऐकलं काय नेता बोलत होता राव इन स्पिरिट उत्साहनं आनंदानं तो बोलत होता बघा बरेचसे लोकस असतात बरेचसे पी बरेचसे लिडर्स असतात जे बोलताना मस्त उत्साहानं बोलतात आनंदानं बोलतात त्यांचं बोलणं आपल्याला ऐक असं वाटते लोक शोधायचे आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यावरती काही पीएचडी करायची आहे का नाही मग काय करायचं आहे आपल्याला चांगले मार्क्स मिळवायचे आहेत चांगले मार्क्स मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ह्या ईडीएम्स ला मी सांगतो त्या तऱ्हेने तुमच्या जीवनात सराव सराव करणं बघतो यात तुम्हाला मार्क्स कसे पडत नाही तुम्ही या लेक्चर फॉलो करा आणि लास जसं सांगतो तसं युज करा वोकॅबलरी तुमची नक्कीच इम्प्रूव्ह होईल पाठांतरानं होत नाही तुम्हाला ते वापरावं लागेल वापरलं तर वोकॅबलरी चांगली होईल चला बघूया आपली नेक्स्ट इडियम काय आहे तर नेक्स्ट इडियम जी आहे ती आहे आपली टू टू स्ट्रक सेव्हरल बॅड पॅचेस इथे ऍक्च्युली पाहिजे होतं तू स्ट्राईक हे मी जसं तसं घेतलेला आहे हा असा असतो टू स्ट्राईक ठीक आहे सेव्हरल बॅड पॅचेस किंवा टू स्ट्रक सेव्हरल बॅड पॅचेस असलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही टू हिट अ बॅड पॅच टू हिट अ बॅड पॅच म्हणजे काय आपल्या जीवनात बघा लक्षात घ्या टू एक्सपिरियन्स अ लॉट ऑफ प्रॉब्लेम्स इन अ पिरियड ऑफ युअर लाईफ आपल्या जीवनात बऱ्याचशा समस्या अनुभवणे म्हणजे टू हिट अ बॅड पॅच ओ आय 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 हॅव स्ट्रक अ बॅड पॅच इन माय लाईफ आय हॅव स्ट्रक विथ अ बॅड पॅचेस इन माय लाईफ आय हॅव हिट मेनी बॅड पॅचेस इन माय लाईफ म्हणजेच काय माझ्या जीवनात बऱ्याचशा समस्यांना मी तोंड दिलेल्या आहे बऱ्याचशा समस्या आलेल्या आहेत आय एम गोईंग थ्रू अ बॅड पॅच राईट नाऊ म्हणजे मी आता थोडस काय आहे की वाईट परिस्थितीतून जातो आहे असा त्याचा अर्थ होतो काय रे तू बॅड पॅचेस मधून जात का वाईट परिस्थितीमधून जाते का डू यू नीट माय माझी मदतीची गरज आहे का वापरा ना अरे बॅड पॅचेस मधून जातो का म्हणजे जा वाईट परिस्थितीतून जातो का काही प्रॉब्लेम्स आहे का मित्राला विचारा मैत्रिणीला विचारा शेजाराला विचारा रिलेटिव्हला विचारा सहज म्हणून बोलायचं म्हणून बोलत चला पण ह्या इडियम्स वापरत चला तुम्ही जर सध्या बॅड मधून जात असाल तर तुम्ही तुमची यु नो जी हिंमत आहे ती हिंमत हारायची नसते हिंमत हारणारा माणूस या जीवनात कधीच यशस्वी होत नाही ज्याच्याकडे हिंमत आहे त्याची ज्या जीवनात किंमत केली जाते एवढं विद्यार्थी मित्र लक्षात ठेवायचा आहे चला वळूया आपल्या नेक्स्ट स्टेडियमकडे कडे नेक्स्ट स्टेडियम जी आहे ती आहे याचा मराठीत अर्थ लिहून देतो पहिल्यांदा काय होते आपल्या जीवनात बऱ्याचशा समस्यांना अडचणींना समस्यांना अडचणींना सामोरे जाणे किंवा बऱ्याचशा समस्या किंवा अडचणीतून जाणे हा सुद्धा त्याचा एक अर्थ होऊ शकतो सर्वांनी याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि पुढे चलायचा आहे होप सर्वांनी स्क्रीनशॉट घेतलाय याला पॉज करून नेक्स्ट जी ईडीएम आहे ती नेक्स्ट ईडीएम आहे अचीफ ऑफ द ओल्ड ब्लॉक चीप ऑफ द ओल्ड ब्लॉक म्हणजे काय बघा एखादा मूल किंवा एखादा मुलगा असतो घरी तो एक्झॅक्ट त्याच्या आईसारखा किंवा ती त्याच्या आईसारखी किंवा वडिलांसारखी वागते त्यावेळेला अशा प्रकारच्या वागण्याला काय म्हणतो आपण चीफ ऑफ द ओल्ड ब्लॉक हु इज वेरी सिमिलर ऑर रिसेंबल्स इन कॅरेक्टर टू देअर पेरेंट्स ठीक आहे आपल्या म्हणजेच काय आपल्या आई वडिलांसारखे वागणे आपल्या आई किंवा वडील वडिलांसारखे वागणे ठीक आहे किंवा वागणे दिसणे बिहेव करणे अशा प्रकारचे वेगवेगळे अर्थ होतात मग आपण म्हणतो चीप ऑफ द ओल्ड ब्लॉक हिज सन इज द चीप ऑफ द ओल्ड ब्लॉक त्याचा मुलगा हा त्याच्यासारखा आहे लक्षात घ्यायचा आहे असं वापरायचं ना अरे तू चीप ऑफ द ओल्ड ब्लॉक दिसतो रे तुझ्या वडिलांसारखा म्हणजे तुझ्या म्हणजेच काय तू चीप ऑफ द ओल्ड ब्लॉक दिसतो म्हणजे तू तुझ्या पॅरेंट सारखा दिसतो आई किंवा वडील वॉट एव्हर यू हॅव टू से पण चीप ऑफ द ओल्ड ब्लॉक हा वापरायचा चीप ऑफ द ओल्ड ब्लॉक म्हणजे काय आपल्या आई वडिलांसारखे वागणे किंवा दिसणे डोंट ऍक्ट लाईक अ चीप ऑफ ओल्ड ब्लॉक म्हणजेच काय तुझ्या आई किंवा वडिलांसारखा वागू नको डोंट ऍक्ट लाईक अ चीप ऑफ ओल्ड ब्लॉक वापरा ना कुठेही तुम्ही वापरायला काय जाते पैसे पडतात का हा माझा मित्र आहे पण हसा वागते ना जसा काही तो चीप ऑफ ओल्ड ब्लॉक आहे कसा आहे चीप ऑफ ओल्ड ब्लॉक आहे ही माझी मैत्रीण आहे अशी बोलते ना जशी ती चीप ऑफ ओल्ड ब्लॉक आहे अशा प्रकारे तुम्ही वापरू शकता आय होप तुम्हाला मी काय म्हणतोय ते कळतंय मी याच्या तुम्हाला उदाहरणे देतो माय फ्रेंड बिहेव्स ऍज इफ He is a chip of old block. A chip of old block. अश्यापर करे या idiom चाहे हो तो, अरत हो तो, लक्षाद ग्याई A chip of the old block मंज़े काहे? A chip of the old block. A chip of the old block. A chip of the old block मंज़े Someone who is very similar or resembles in character to their parents. ठीक है? मग त्यानंतरची ने याचा स्क्रीनशॉट आय होप सर्वांनी काढून घेतलेला त्यानंतर आहे त्यानंतरची जी नेक्स्ट आहे ती नेक्स्ट आहे टू बाईट ऑफ मोर दॅन शी कॅन कॅन चीव्ह टू मोर वन पाहिजे याला कॉपी करताना इथं शीच्या ऐवजी काय पाहिजे होतं वन ही ईडीएम ठीक आहे टू बाईट ऑफ मोर दॅन वन कॅन चीव्ह अशा प्रकारे म्हणजे याचा अर्थ काय टू ट्राय टू डू समथिंग दॅट इज टू डिफिकल्ट फॉर यू ठीक आहे एखादी अशक्य प्राय गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच काय टू बाईट ऑफ मोर दॅन वन कॅन चिव म्हणजेच काय याला मराठीत काय म्हणतो एखादी कठीण गोष्ट कठीण गोष्ट किंवा काम करण्याचा प्रयत्न करणे किंवा आणखी काय एखादी अशक्य प्राय एखादी अशक्य प्राय गोष्ट किंवा काम करण्याचा करण्याचा प्रयत्न करणे ठीक आहे लक्षात घ्यायचं आहे टू बाईट ऑफ मोर दॅन वन कॅन माझा मित्र एवढा म्हणजे त्याच्या होत नाही काम होत नाही त्याच्याने तो ते उचलू शकत नाही पण तरी तो बाय तो बाईट ऑफ मोर दॅन ही कॅन चीव्ह असं करायला पाहतो किंवा आपण असं म्हणू शकतो की तो एखादी गोष्ट होत नाही तरी तिला बाईट करायला पाहतो एखादी गोष्ट होत नाही तरी बाईट करायला पाहतो म्हणजेच काय बाईट करायला पाहतो म्हणजेच काय बाईट ऑफ करायला पाहतो म्हणजेच काय करायला पाहतो ती करायला पाहतो परंतु ती त्याच्या होत नाही बाईट ऑफ करायला पाहतो म्हणजेच काय तू करायला पाहतोय लक्षात घ्यायचा आहे माझा मित्र तो एखादी गोष्ट जी आहे ना ती बाईट ऑफ करायला पाहतो त्याला जमत नाही तरी बाईट ऑफ करायला पाहतो म्हणजेच काय करायला पाहतो ती करण्याचा प्रयत्न करतो त्याच्याने होत नाही तरी तो करण्याचा प्रयत्न करतो माय फ्रेंड ऑलवेज ट्राय टू मोर दॅन व्हॉट ही कॅन माय माय फ्रेंड ऑलवेज ट्राय टू बाईट ऑफ मोर दॅन व्हॉट ही कॅन अ

uh decided that he will fail to drive a car because he doesn't know how to drive a car that means he was trying to bite off more than what he can achieve because he was trying to bite off more than he can म्हणजे त्याला जेवढं येते ना हा त्याच्यापेक्षा तो जास्त करायला पाहिजे हो, पाहत होता म्हणजे त्याला जेवढं जमतं ना काम तेवढं त्यानं करायला पाहिजे तो त्याच्यापेक्षा करायला पाहिजे म्हणजे ते पाहतोय हो, म्हणजे तिथं तो काय होऊ शकतो फेल होऊ शकतो हा त्याचा अर्थ आहे ठीक आहे नेक्स्ट टू ट्राय टू डू समथिंग दॅट इज टू डिफिकल्ट फॉर यू टू ट्राय टू डू समथिंग दॅट इज टू डिफिकल्ट फॉर यू मग जर समजा एखादा व्यक्ती असेल ज्याच्याकडनं दहा किलो वजन उचल दहा किलो वजन उचलणं ना होत नाही त्याला जर शंभर किलोचं वेट उचलायला दिलं तर काय होईल आणि तो म्हणते मी उचलतोय दॅट मीन्स ही इज ट्राईंग टू बाईट ऑफ मोर दॅन व्हॉट ही कॅन चीव्ह म्हणजेच काय तो जेवढं करू शकते त्याच्यापेक्षा जास्त करायला पाहते आता दहा किलो उचलणारा वजन ज्याला दहा किलो भारी जाते तो शंभर किलोचं वजन उचलू शकणार आहे का अजिबात नाही त्याच्याने हे शक्य नाही एवढं लक्षात घ्यायचं आहे एखादा व्यक्ती मी म्हणेल की त्याला एका दिवसात एका दिवसात अ समजा शंभर किलोमीटर पडायचं आहे पडू शकतो का तो दहा किलोमीटर त्याला रोज म्हणजे दहा किलोमीटर पडू शकतो खूप दमतोय शंभर किलोमीटर शक्य आहे का नाही मग तो म्हणत असेल की मी शंभर किलोमीटर कंटिन्युअसली धावतोय किंवा मी धावणार धावणार म्हणजे धावणार मग त्याला काय म्हणणार अरे युर ट्राईंग टू बाईट ऑफ मोर दॅन व्हॉट यू कॅन अचीव अरे जेवढं तू करू शक जेवढं तू करू शकत नाही ना तेवढं करण्याचा प्रयत्न करतोय फेल होणार आहे डोंट ट्राय टू बाईट ऑफ मोर दॅन व्हॉट यू कॅन अचीव्ह जेवढं काय तुला तुला जेवढं जेवढं पचल तेवढं खावं थोडक्यात जेवढं पचल तेवढं खावं ठीक आहे जेवढं जेवढं पसल तेवढं खाल्लं तर बरं राहतं आणि त्याच्यापेक्षा जास्त घेतलं तर काय होतं तुम्हाला सांगण्याची गरज नाही चला नेक्स्ट याच्यावरती आपली नेक्स्ट इडियम काय आहे तर नेक्स्ट इडियम जी आहे नेक्स्ट इडियम आहे, नेक्स आहे। द बेअर बोन्स ऑफ समथिंग इट मीन्स द मोस्ट इशेन्शियल और बेसिस एलिमेंट्स ऑफ समथिंग एखादी महत्वाची गोष्ट ठीक आहे याचा मागे जी इडियम दिली होती याचा अर्थ काय होते मराठीत अर्थ दिलेला नाही याचा आय थिंक uh, अशक्य प्राय किंवा कठीण गोष्ट किंवा काम करण्याचा प्रयत्न करणे पचल तेवढं खावं आपली म्हण आहे पचेल तेवढे खावे ठीक आहे हा त्याचा मराठीतला अर्थ आहे सर्वांनी लिहून घ्या नेक्स्ट वन नेक्स्ट जी आहे द बेयर बोन्स ऑफ समथिंग म्हणजे एखाद्या गोष्टी एखाद्या गोष्टीचा महत्वाचा भाग किंवा एखादा महत्वाचा मुद्दा एखादा महत्वाचा किंवा प्रमुख मुद्दा प्रमुख मुद्दा अशा प्रकारे आपण म्हणू शकतो लेट मी जस्ट फोकस ऑन द बेअर बोन्स ऑफ द प्रोजेक्ट फॉर लाव ठीक आहे महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत ना प्रोजेक्ट आहेत त्याच्यावरती मला फोकस करू दे लक्षात घ्या परीक्षेची तयारी करताना परीक्षेची तयारी करताना तुम्ही वापरू शकता ना बेअर बोन्स ऑफ समथिंग किंवा द बेअर बोन्स ऑफ एक्झाम लेट मी फोकस ऑन द बेअर बोन्स ऑफ हिस्ट्री सब्जेक्ट लेट मी फोकस ऑन द बेअर बोन्स ऑफ इंग्लिश ग्रॅमर मला इंग्लिश ग्रॅमरच्या बेअर बोन्स वरती फोकस करू दे म्हणजे प्रमुख मुद्द्यावरती फोकस करू दे हा ने लक्षात घ्यायचा आहे तू जो विषय दिलेला आहे ना त्या विषयाच्या बेअर बोन्स वरती चर्चा करत नाही आहे म्हणजे प्रमुख मुद्द्यावरती चर्चा करत नाही आहेत एवढं लक्षात घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही या बेअर बोन्स ऑफ समथिंग या इडियम ला तू वापरू शकता चला वळूया आपल्या नेक्स्ट इडियमला व्हॉट इज द नेक्स्ट इडियम नाव द नेक्स्ट इडियम इज द नेक्स्ट ईडीएम इज आय थिंक दिस दिस इज द लास्ट ईडीएम दोज टू डिस्कस ह्या एवढ्याच ईडीएम आहेत याच्या व्यतिरिक्त भरपूर ईडीएम येणार आहेत नेक्स्ट लेक्चर मध्ये आणखी परत काही ईडीएम्स वरती आपण बोलणार आहोत परंतु मित्र हो या ईडीएम चे आताच आणि याच्या आधीचं जे लेक्चर घेतलेलं आहे काही सिनेनम्स याच्या आधीचं आणि हे जे काही आता ईडीएम्स घेतलेले आहेत याचे काही पी वायक्यू घेणार आहोत परत काही ईडीएम घेणार आहोत काही वन वर्ड सबस्टिट्युशन घेणार आहोत होमोनम सुद्धा घेणार आहोत होमोफोन सुद्धा घेणार आहोत जेवढी जास्त वोकॅबलरी मला या चॅनलवरती तुमच्यासाठी घेता येईल मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर जर तुमची काही अशी डिमांड असेल की तुम्हाला काही लागत असेल काय तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने प्लीज डू कमेंट की सर ही व्होकॅबलरी होईल का मी नक्कीच ती वोकॅब्लरी इथं कंडक्ट करण्याचा प्रयत्न करेल थँक्यू व्हेरी मच गाईड सी इन द नेक्स्ट लेक्चर